हॅलो फ्रेंड्स मी शीतल पाटील मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनल फॅशन डिझायनर शीतल विथ टू स्टार्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्लीवची स्टिचिंग बघणार आहोत परफेक्ट फिनिशिंग वगैरे सगळं तर ही जी स्लीवज असेल ते आपली फ्रीलची असणार आहे तर मी फ्रील आपण कशाप्रकारे लॉक करायची आहे ती दाखवेन तर मी अजून एक प्रकार दाखवला होता फ्र म्हणजे ह्या प्रकारे जसं की आता तिथून इथे तुम्हाला दिसते की फ्रीलचे जे धागे वगैरे निघतात तर ते निघू नये आपण त्यासाठी आपण काय करायचं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये बघू आणि दुसरा एक प्रकार मी तुम्हाला दाखवलंच होता तो व्हिडिओ अपलोड आहेत जर तो बघितला नसेल तर प्लीज बघा जेणेकरून तुम्हाला ती पण पद्धत माहिती पडेल तर इथे आपण काय करणार आहे ही, ही फ्रिलची उंची जी आहे ती साधारण मी पावणे तीन इंच घेतलेली आहे तुम्ही तीन इंच पण घेऊ शकता मी पावणे तीन इंच घेतलेली आहे आणि म्हणजे आपली धुमरून जी आहे ती एक इंच येऊन पुढचा जो भाग आहे तो आपला स्टिचिंगमध्ये जाईल तर आपण नेहमी मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की यांना ना जर तुम्ही स्लीवची कटिंग जर म्हणाल तर आपण काय करायचं आहे स्लीवची कटिंग करताना जेवढी उंची आहे समजा नऊ आहे तर नवचं इंच उंची घेऊन कटिंग करायची आहे त्याच्यामध्ये आपण काही सुद्धा प्लस करायचं नाही आहे कारण का जेव्हा आपण फ्रिल आपली एक इंच खालच्या बाजूला वाढली जाते तर त्यामध्ये ते स्टिचिंग मार्जिन मॅनेज होऊन जाते बरोबर आपली नवी इंच तयार होते तर हे तर याची पूर्ण कटिंग मी म्हणजे ह्या ज्या ब्लाउजची कटिंग आहे ती तुम्हाला देईनच तर तो व्हिडिओ बघायला विसरू नका आता इथे आपण काय करणार आहोत की इथे तुम्हाला फ्रिल दिसत आहे ती बन साईड जी आहे ती आपल्या आणि फ्रिलचं तोंड जे आहे ते आपल्या साईडला आहे म्हणजे बंद साईड आपल्या डाव्या बाजूला आहे आणि फ्रिलचं तोंड जे आहे ते आपल्या बाजूला आहे तर हे या पद्धतीने करायचे आता दुसऱ्या साईडची जी फ्रील आहे ती आपण कशा प्रकारे करणार तर जी जी बंद बाजू जी आहे ती आपल्या उजव्या साईडला असणार आणि त्याचं तोंड जे असेल फ्रीलचं आपण ते आपल्या साईडला असेल ते तुम्हाला दाखवते मी आता इथे आता इथे बघा ही बंद साइड आपल्या बाजूला होती आता ह्याची जी बंद साइड आहे ती आपल्या उजव्या साईडला आहे आणि त्याचं तोंड आपल्या ह्या साईडला आहे तर अशा प्रकारे आपण का करायचं आहे कारण का ह्याची जी म्हणजे दोन्ही पण साईड साईडची फ्रिलची जी, जी, जी तोंड आहे ती आपल्या फ्रंट साईडलाच तोंड करून आलं पाहिजे जर आपण सरळ सरळ स्टिच करत गेलो दोन्ही पण साईडला फ्रिल आपण स्टिच करत गेलो आपल्याकडेच तोंड करून एकाच दिशेने असं तर आपली स्लीवज जी आहे ती आपली बरोबर येईल फ्रंट साईडला तोंड करून पण दुसरी जी, जी, जी स्लीव्ज आहे ती बॅक साईडला झा म्हणजे त्याचं जे तोंड आहे ते बॅक साईडला जाईल तर ते काय बरोबर दिसणार नाही तर त्यासाठी आपण ह्या दोन फ्रील अशा वेगवेगळ्या स्टिच करून घ्यायच्या आहेत हे लक्षात घ्या आता ह्या आपल्या दोन्ही पण झालेल्या आहेत आता इथे आपण काय करणार इथे बघा मी ह्या पद्धतीने स्टिच करून घेतलेली आहे एक साईड आणि ह्याच्या आतली फिनिशिंग बघू शकता आणि बाहेरची पण खूप सुंदर येते ह्याच्यात धागे वगैरे निघण्याचा काहीसुद्धा प्रश्न येत नाही खूप सुंदर फिनिशिंग वगैरे वाटते इथे तुम्हाला हवं तर लेस वगैरे पण तुम्ही वरच्या साईडला लावू शकताय तर हे आपण कसं स्टिच करायचं आहे ते तुम्हाला दाखवते कारण की जे नवीन शिकत असतात त्यांना अजिबात माहिती नसते की आपण फिनिशिंगसोबत कसं स्टिच करायचं असतं ते तर आता इथे बघा खालच्या बाजूला मी मेन फॅब्रिक घेतलेलं आहे स्लीवचं आणि हे वरचं जे अस्तर आहे ते आपण साईडला ठेवूयात आता इथे ते आपल्याला कळत नाही की आपण फ्रीलचं जे तोंड आहे ते फ्रंट साईडला येण्यासाठी आपण काय करायचं तर खालच्या बाजूला आपण आता ही बघा सा फ्रंट साईडवरती आहे आणि ह्याचं तोंड आपल्या बाजूला आहे तशीच ती उलटी अशी वरच्या बाजूला करायची आहे जसं मी इथे केलेलं आहे तसंच सेम पुन्हा एकदा सांगते फ्रीलचं सा तोंड बघा आपल्या बाजूला सरळ ठेवलेली आहे खाली आता तीच फ्रील आपल्याला उलट्या बाजूला वरच्या साईडला अशी घ्यायची आहे ठीक आहे आपल्याला स्टिच करण्यासाठी तर आता हे असं घेतलं आणि बरोबर जिथे आपली लाईन येणार आहे स्टिचिंगची त्याच्यावरती मी ठेवलेली आहे स्ट स्टिचिंगच्या म्हणजे थोडंसं वरती आणि इथे आपण ह्या पद्धतीने वरती जे अस्तर आहे ते आपण व्यवस्थित असं जॉईन करायचं सगळं दोन्ही पतीनी पण जे आहेत आपली म्हणजे खालची फ्र आपली मेन फॅब्रिक स्लीव आणि मधली फ्रील आणि वरचं अस्तर हे सगळं एका लाईनमध्येच आलं पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आपण था था तर ह्या पद्धतीने आपण स्टिच करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता इथे तुम्हाला दिसतेच मी कसं स्टिच करत आहे त्याच पद्धतीने आपण स्टिच करून घ्यायचं आहे आणि इथे जिथे फिटिंगची लाईन येते त्या साईडला फ्री घेऊ नका नाही तर मग तिथे थोडंसं सा जाडसर बाजू येईल तिथे प्लेन बाजू घ्यायचं आपण तर ह्या पद्ध ह्या पद्धतीने आपण इथे स्टिच करून घ्यायची आहे तर इथे ह्या पद्धतीने झाली आता आपण काय करणार इथे बघा दुमडून आता ही सरळ बाजू आपल्या साईडला आली आता इथे आपण पुन्हा एकदा एक परफेक्ट अशी फायनल स्टिच करून घेऊयात या पद्धतीने आता हे झालं तर इथे खालच्या बाजूला कसं मेन फॅब्रिकचा थोडा एक्स्ट्रा पार्ट होता तर त्यासाठी मी कट केलं नव्हतं आधीच तर आत्ता आपण कट करू शकतो आहे तुम्हाला जर स्टिच करायचं असेल जमत नसेल तर पहिल्यांदा मेन फॅब्रिक जे आहे ते व्यवस्थित अस्तरच्या हिशोबाने स्टिच करा म्हणजे कट करून घ्या आणि नंतर स्टिच करा म्हणजे तुम्हाला ते इझी जाईल असं जर नाही झालं तर आता इथे बघा या पद्धतीने आपण थोडंसं अस्तर दाबून दुमडून इथे आपण दाब स्टिच घ्यायची आहे इथे काळजी घ्यायची अस्तर जे आहे खालचं ते बाहेरच्या साईडला म्हणजे आपल्या साईडला डाव्या साईडला थोडंसं खेचायचं आणि वरचा पण कपडा थोडासा खेचायचा म्हणजे काय होईल की खालच्या बाजूला ते फोल्ड होणार नाही आणि ना वरच्या बाजूला मेन फेब्रिकसुद्धा फोल्ड होणार नाही व्यवस्थित असं कट आपली स्टिचिंग जी आहे ती येईल वरून खालून सेमच येणार आता इथे बघा मस्त आली आहे आतल्या बाजूने पण बघू शकता एकदम मस्त आहे ते अजिबात वाकडी तिकडी वगैरे अशी अजिबात येणार नाही खूप छान अशी येणार आता इथे राहिलेलं जे पण अस्तर आहे ते आपण इथे जॉईंट करून घेऊयात या पद्धतीने एकदम साधी सा सोपी पद्धत आहे तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जितकं समजावून सांगण्या म्हणजे जितकं तुम्हाला समजेल तितक्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि ह्याच्या बा अजून एक दोन व्हिडिओ अपलोड आहेत की आपण क कोणत्या पद्धतीने स्टिच करायचा आहे तर तो पण व्हिडिओ बघा जर तुम्हाला ही ट्रिक म्हणजे नाही जमली तर तुम्ही त्या पद्धतीने करा सो साध्या सोप्या पद्धतीने सरळ सरळ स्टिच करून आपल्याला थोडीशी हेमिंग करावी लागेल ह्याच्यामध्ये हेमिंग वगैरे करायची काही भानगट राहणार नाही आपल्याला एकदम साधं सिम्पल आहे स्टिचिंग आणि फिनिशिंग तर एकच नंबर येईल तुमची तर इथे बघू शकता असं समोरासमोर इथे बघताय हे फ्रंट बाजू आहे दोन्ही पण ज्या फ्रील आहेत त्या आपल्या खालच्या त्या दोन्ही बाजूला समोरासमोर तोंड करून आहेत आता इथे बघा ह्याच्यावरती ठेवल्यानंतर तुम्हाला कळायला असेल एक दिशा त्या साईडला आणि एक दिशा या साईडला फ्रिलची झालेली आहे म्हणजे आपली फ्रंट स... फ्रंटची जी बाजू आहे त्या दिशेला आपलं फ्रीलचं तोंड आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही स्टिच करून बघा एक आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वजण आपापली काळजी घ्या बाय